शिष्यवर्ती परीक्षा 2025 ची आपण या ठिकाणी तर मिशन आरंभ 2025 साठी आज आपण मराठी हा विषय घेणार आहोत. मराठी विषयात आतापर्यंत माझे मित्र श्री पंडोरे सर यांनी 1-2-3 तासिका घेतलेल्या आहेत. त्याच्याच पुढील घटक मी या ठिकाणी कंटिन्यू करणार आहे. त्यामध्ये आजच्या तासिकेचा मुख्य जो घटक आहे तो आहे आकलन. ह्या आकलनामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. त्या 4 उपघटकापैकी काही घटक सरांनी घेतलेले आहेत, काही घटक मी घेणार आहे. अजून पुढे 1-2 तासिका होणार आहे, त्या सर्वांच्या माध्यमातून आकलन हा घटक या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तुमचा दररोजच्या क्लासच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचा तास होतो आणि त्या तासाला अनुसरून तुमचा अभ्यासही कंटिन्यू चालू असेल. फक्त 1 तासापुरतं तास होतोय म्हणून 1 तासापुरतं न बसता त्या तासावर आधारित तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार 1-2 तास अभ्यास करायचा आहे. काही प्रश्न असतील, तुमच्याकडे काही मार्गदर्शक पुस्तिका असतील, त्याचा वापर करायचा आहे. त्या माध्यमातून जे काही सराव प्रश्न संच आहेत त्या सराव प्रश्न संचाचा तुम्ही वापर करायचा आहे. नाहीतर मग 1 तास दररोज होतोय तेवढं मी अटेंड करतोय, यावर आपलं जे काही मिशन आहे किंवा जे आपलं ध्येय आहे की आपल्याला 2025 परीक्षेमध्ये जे आपल्याला यादीत मेरिटमध्ये यायचंय ते आपल्याला फक्त 1 तास अटेंड करून साध्य होणार नाहीये. तर त्याबरोबरच तुम्हाला साधारणतः बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, कोणत्या तरी एका प्रकाशनाचं पुस्तक घेऊन तुम्हाला ते कंटिन्यू रेफर करायचंय. आणि ह्या तासामध्ये जो घटक होतो त्या घटकावर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग त्या पुस्तकामध्ये जे काही सराव प्रश्न असतील ते सोडवायचे. म्हणजे इथे येथील ऑनलाइन तास आणि तुमचा घरचा पण अभ्यास त्याला अशी जोड जर झाली तरच आपलं मिशन साध्य होणार आहे. त्या दृष्टीनं आपण आकलन मुख्य घटकामध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या घटकाला 24% भारांश आहे. पहा किती आहे, 24%. या 24% अंतर्गत 12 गुणांसाठी हा आकलन मुख्य घटक आहे. 12 गुणांसाठी आणि 12 गुण असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की 6 प्रश्न या घटकावर विचारले जातात. म्हणजे 6 प्रश्नांसाठी या आकलन या घटकाची आपल्याला तयारी करायची आहे. ह्या आकलन घटकामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. पा किती, 4 उपघटक आहेत. त्या 4 उपघटकामधील काही घटक श्री पंडोरे सरांनी घेतलेले आहेत. तसा पाहिला अगोदर आपण हे जे 4 उपघटक आहेत ते पाहूया आणि त्याच्यानंतर आजच्या तासिकेला जो मी उपघटक घेणार आहे त्याची चर्चा करूया. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की शिष्यवर्तीचा जो अभ्यासक्रम आहे इयत्ता 8वीचा तो अभ्यासक्रम संपूर्ण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय, तर तो अभ्यासक्रम आपल्याला पाठ नाही करायचा आहे पण ह्या आपल्या अभ्यासाच्या तयारीच्या माध्यमातून म्हणजे दररोजच्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून घरी जो काही तुम्ही अभ्यास करताय त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपण अभ्यास करत असताना आपण नेमकं कशाचा किती कोणत्या घटकाचा अभ्यास करतोय हेही आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. म्हणून अभ्यासक्रम घटक उपघटक हे तुमच्या आपोआप तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सराव कराल, घटक वाईज टेस्ट घ्याल. आता या जूनमध्ये एप्रिल महिन्यामध्ये जो काही अभ्यासक्रम आपल्याला जिल्हा परिषदेने ठरवून दिलेला आहे म्हणजे आकलनाचे 4 उपघटक आणि पुढे समानार्थी एक शब्द असे 5 उपघटक आपल्याला या महिन्यात अभ्यासायचे. मग मराठीचे हे 5 उपघटक अभ्यासत असताना तुमच्या लक्षात राहणार आहे आपोआप की आकलनामध्ये 4 उपघटक आहेत आणि पुढे शब्द संपत्ती मधला समानार्थी शब्द, मग शब्द संपत्ती मधले अजून काही उपघटक आहेत ते पुढच्या महिन्यात येणार आहेत. म्हणजे अभ्यासक्रमाचा जर आपल्याला म्हणजे अंदाज आला किंवा अभ्यासक्रम लक्षात राहिला तर आपल्याला अभ्यास करणं पण सोपं जातं. म्हणून ह्या आकलनामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. पहिला उपघटक आहे उतारा, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. नंतर दुसरा आहे उताराच असतो हा पण कशावर आधारित असतो, कवितेवर. नंतर
आणि चौथा उपघटक आहे पा संवाद आणि त्या संवादावर आधारित प्रश्न असे हे चार उपघटक कशामध्ये येतात आकलनामध्ये आणि त्याला 12 अंश आहे 12 गुणांचा म्हणजे 6 प्रश्नांचा. आता ह्या चार पैकी कोणतेही 2 उपघटक निवडले जातात परीक्षेसाठी. म्हणजे आता हे जरी अगोदर सर्व सांगून झालं असेल तरी पण मी तुम्हाला सुरुवातीला जसं म्हटलं की आपल्याला अभ्यासक्रम लक्षात असणं गरजेचं आहे म्हणून उतारा कविता म्हणजे पाठावरील उतारा किंवा सुसंगत परिषद अशी जोडी लावली जाऊ शकते, कवितेवरील उतारा किंवा संवाद अशी जोडी लावली जाऊ शकते. म्हणजे कोणतेही 2 उपघटक यासाठी निवडले जातात आणि या 2 उपघटकावर 3-3 प्रश्न म्हणजे 6 प्रश्न असे 12 गुण या आकलनावर असतात. आता आकलन हा जो घटक आहे शिष्यवर्तीच्या, आता जर तुम्ही मला कोणी विचारलं की शिष्यवर्तीच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात सोपा घटक कोणता आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं किंवा मला जर कोणी विचारलं तर मी काय उत्तर देईल माहितीये का, तर सगळ्यात सोपा घटक जो आहे तो आकलनाचा आहे. ठीक आहे, सोपा घटक आकलन आहे एकूण अभ्यासक्रमामध्ये मराठीमध्ये. मग सगळ्यात अवघड घटक कोणता आहे, तर मी असं म्हणेल की माझ्या दृष्टीने अवघड सुद्धा हाच घटक आहे आकलनच. आता तुम्ही म्हणाल सोपाही घटक हाच आहे अवघडही हाच आहे, तर आकलनावरील हे जे 4 उपघटक आहेत सोप यासाठी आहे की ह्या 4 उपघटकावरील जे 6 प्रश्न असतात ह्या 6 प्रश्नांचं उत्तर हे तुमच्या समोरच असतं म्हणजे त्या उतार्यामध्येच असतं म्हणून ते सोपं आहे. आणि अवघड यासाठी आहे जरी उत्तर समोर असेल आपल्या समोरील उतार्यामध्ये तरी ते उत्तर निवडणं हे तुमच्या आकलनावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला जे काही उतारे असणार आहेत ना तर ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, आकलन होणं आवश्यक आहे. आकलन जर झालं तरच तुम्हाला त्यातील योग्य उत्तरे निवडता येतील म्हणून तो अवघडही आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना म्हणजे सगळ्यात सोपा घटक वाटतो हे उतार्यावरचे प्रश्न, पण परीक्षा देऊन आल्यानंतर असं लक्षात येतं की आपले बरेच प्रश्न उतार्यावरील चुकलेले आहेत. म्हणजे तिथे एकतर घाई होते किंवा प्रश्न नीट समजून घेतला जात नाही किंवा प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या उतार्यालाच अनुसरून असायला हवं हे पण खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी कधी कधी एखादा प्रश्न असतो त्याचं जनरल बाहेरचं उत्तर एक वेगळं असतं पण उतार्याला संदर्भाने उतार्याच्या संदर्भाने एक वेगळं उत्तर असतं, पण आपल्याला या ठिकाणी उतार्याच्या संदर्भानेच उत्तर द्यायचं असतं म्हणून हा अवघडही तसा तेवढाच आहे आणि सोपाही आहे म्हणून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आकलनावरील 12 गुण आहेत ना ते आपल्या हक्काचे गुण आहेत. हक्काचे यासाठी याचं उत्तर म्हणजे कितीही अभ्यास म्हणजे अननोन आपण काही प्रश्न पहा, काही प्रश्न आपण अभ्यास केलेल्या घटका व्यतिरिक्त एखादा नवीनच प्रश्न येऊन जातो येतात, पण यामधील जे 4 उपघटक आहेत यापैकी कोणताही उपघटक जर परीक्षेत निवडला गेला किंवा आला तर ते कितीही उतारा जरी अनोळखी असेल तरी आपण आकलनाच्या माध्यमातून समजून घेऊन त्यावरील प्रश्न सोडवू शकतो म्हणून आपल्या हक्काचे हे 12 गुण आहेत. आणि आपणाला ज्यावेळेस मिशन 2025 च्या दृष्टीनं आपणाला राज्य मिरिट मध्ये यायचं आहे अशा वेळेस एक एक प्रश्न म्हणजे 2-2 गुणांमुळे तुमचं मिरिट रुकू शकतं म्हणून आपणाला 1-1 प्रश्नांची तयारी जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. पण अशा पद्धतीनं यापूर्वी उतार्यावरील 2 धड्यावरील उतारा, कवितेवरील उतारा आणि सुसंगत वाक्याचा परिचय तिन्ही घटक सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत. तर तुम्ही मी जसं मग अशी म्हटलं की तुम्ही एखादं नमुना दाखल बाजारातून कोणत्या तरी प्रकाशनाचं एक पुस्तक घेणं गरजेचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये जे काही सरावासाठी उतारे दिलेले असतात तर ते उतारे सोडवणं गरजेचं आहे. यामध्ये एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या आकलनावरील हे जे 4 उपघटक आहेत ना इथे सराव खूप महत्वाचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं किंवा उतारे जास्तीत जास्त सोडवण्याचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे. ह्या घटकाच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या या मिशन आरंभ क्लासची सुरुवात जेव्हा झाली 31 मार्चला उद्घाटनपर एक अनौपचारिक पद्धतीने सांगितलं गेलं त्यावेळेस आपले शिक्षणाधिकारी साहेब उपस्थित होते. त्यांनी असं सांगितलं पा की पुढील काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे,
मग त्याच्यामध्ये एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतील, युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर कोणत्याही असतील. तर मला या ठिकाणी सांगायचंय की साहेबांनी पण सांगितलंय की तुम्ही हा जो शिष्यवर्तीचा अभ्यास करताय ना, तर तो शिष्यवर्तीचा नसून, सध्या तरी शिष्यवर्तीचा आहे असं गृहित धरून आपण करतोय, पण अप्रत्यक्षरित्या तुम्ही एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करताय असं साहेबांनी पण सांगितलं आणि मी पण त्याला जोडून असं सांगतोय. त्याचं कारण असं आहे, एमपीएससीच्या ज्या काही इतर कोणत्याही परीक्षा असतात, राज्यसेवा परीक्षा असेल, तर त्यामध्ये साधारण एक 5 ते 6 उतारे असतात मित्रांनो. मराठीमध्ये मराठीचेच वेगवेगळ्या प्रकारचे 5-6 उतारे, म्हणजे जवळजवळ सायंत्रिक 18, 18 × 36 म्हणजे 30 ते 40 प्रश्न हे उतार्यावर असतात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अप्रत्यक्षपणे आपल्या पुढच्या एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करतोय अप्रत्यक्षपणे. आपल्याला आपलं तर ध्येय किंवा आपलं लक्ष तर सध्या मिशन 2025 शिष्यवर्ती इयत्ता 8वीचा आहे, पण अप्रत्यक्ष तुम्ही अभ्यास त्याचा पण होतोय आपला. म्हणून हे घटक आकलनाचे खूप महत्वाचे आहेत पुढच्या दृष्टीनं. म्हणजे इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा घ्या, त्याच्यामध्ये एखाद दुसरा उतारा असतोच. आणि ठीक आहे, काठिण्य पातळी त्यावेळेसची वेगळी असेल, आताची वेगळी असेल, पण मला सांगायचं आहे की हा जो घटक आहे आकलन, म्हणजे त्या अंतर्गत हे 4 उपघटक खूप महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीनं 3 घटक यापूर्वी झालेले आहेत, आता आपण संवाद हा 4था उपघटक या ठिकाणी पाहणार आहोत. आता संवाद या घटकाचा विचार करत असताना मी यापूर्वी पण सांगितलेले तुम्हाला, ह्या 4 उपघटकापैकी 2 उपघटक परीक्षेसाठी निवडले जातात, मग कोणतेही असू शकतील. त्यामुळे आपल्याला ह्या 4ही उपघटकाची तयारी करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण 4था उपघटक घेणार आहोत, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. म्हणजे या प्रत्येक उपघटकावरील उपघटकावर साधारणतः 3-3 प्रश्न विचारले जातात. मग संवादावर सुद्धा 3 प्रकारची प्रश्न असतात. मग ते आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन या ठिकाणी पाहणार आहोत. आता संवाद म्हटलं की आपण नेहमी संवाद करत असतो. संवाद हा एका व्यक्तीत होत नसतो. आपणाला जो संवाद अभ्यासायचा आहे तो 2 किंवा 2 जास्त व्यक्तीमध्ये संवाद झालेला असतो. आणि मग असा एखादा संवाद परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो, तर तो संवाद त्या संवादावरील प्रश्न सोडवत असताना 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर परीक्षेमध्ये संवादावर आधारित प्रश्न आला किंवा उतारा आला, तर पहिल्यांदा ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे तो उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात काय काय येणं गरजेचं आहे पहा. पहिल्यांदा लक्षात येणं गरजेचं आहे ठिकाण, ठिकाण म्हणजे हा संवाद कोठे झालेला आहे. म्हणजे कधी संवाद आपल्या शाळेच्या मैदानावरचा संवाद असू शकतो, कधी वर्गातला संवाद असू शकतो, कधी शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेरचा संवाद असू शकतो, कधी घरातला संवाद असू शकतो, किंवा एखाद्या बाजारातला संवाद असू शकतो, किंवा एखाद्या प्रवासातला संवाद असू शकतो, बसस्टँडवरचा संवाद असू शकतो. म्हणजे अशा विविध ठिकाणाचा संवाद त्या उतार्यामध्ये असतो. म्हणून आपण उतारा वाचल्यानंतर पहिल्यांदा हा संवाद कोठे झाला आहे हे आपल्याला तत्काळ वाचल्या वाचल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर हा संवाद केव्हा झालेला आहे, म्हणजे वेळ, संवादाची वेळ आपल्याला लक्षात येणं गरजेचं. म्हणजे ह्या वेळेवर आधारित प्रश्न एखादा असू शकतो. म्हणजे त्या संवादातील बोलण्यावरून, त्या व्यक्तींच्या विविध व्यक्तींच्या बोलण्यावरून आपल्याला वेळ सहज लक्षात येते. म्हणजे संवाद सकाळचा आहे का दुपारचा आहे किंवा संध्याकाळचा आहे, म्हणजे वेळ किंवा संवाद केव्हा झालेला आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता तिसरीची गोष्ट आहे व्यक्तींची संख्या, म्हणजे त्या संवादामधील
संवादामध्ये एकूण किती व्यक्ती आहे हे सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न त्यावर आधारित असू शकतो की वरील संवादात किती व्यक्ती आहेत, मग कदाचित त्याच्यामध्ये मुली किती मुलं किती असाही एखादा दुसरा प्रश्न असू शकतो. म्हणून संवादातील व्यक्तीची संख्या, परत संवाद कोणाकोणा झालाय यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा त्या संवादामध्ये कोण कोणास म्हणाले असा पण एखादा प्रश्न असू शकतो. आणि महत्वाची गोष्ट, संवादाचा जो विषय आहे, विषय काय आहे, म्हणजे समजा मुला मुलामध्ये संवाद असेल आणि शाळेच्या मैदानावर असेल तर सहजिकच खेळाविषयी संवाद असू शकतो किंवा इतर काही गोष्टीवर असू शकतो. म्हणजे त्या संवादाचा नेमका विषय काय आहे, किंवा इतर ठिकाणचा संवाद असेल तर, किंवा कुटुंबामधला संवाद असेल तर सणवाराविषयी एखादा संवाद असू शकतो, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे त्या प्रवासाचं नियोजन करण्यासंदर्भाने संवाद असू शकतो. म्हणजे त्या संवादाचा विषय आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या चार पाच गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या संवाद वाचल्यानंतर, तर ह्या संवादावरील आधारित तीन प्रश्न सहज तुम्हाला सोडवता येतील. तर आपण आता प्रत्यक्ष एक संवाद घेणार आहोत, तो संवाद आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, त्यावर आधारित काही प्रश्न असतील त्याचीही चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला एक संवाद देणार आहे आणि त्यावर एक तुम्हाला गृहपाठ देणार आहे, छोटासा एक अर्धा एक तासाचा असणार आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये. तर आता एक संवाद मी तुम्हाला दाखवतो. तो संवाद तुम्हाला मी साधारणतः 2 ते 3 मिनिटांचा वेळ देणार आहे. तो संवाद सर्वांनी नीट वाचून घ्यायचा आहे, एक वेळा दोन वेळा तीन वेळा संवाद वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या संवादावर आधारित प्रश्न कसे असतात, कसे असू शकतील यावर चर्चा करूया आपण. तुम्ही करता ना, हा हा मिनिमाइज करा आणि सेव्ह करा. तर हा संवाद तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. मी म्हटल्यानुसार तीन वेळा संवाद वाचायचा आहे, त्यासाठी मी साधारणतः 3 ते 4 मिनिटांचा वेळ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यावर आधारित प्रश्न घेणार आहोत. सर्वजण संवाद वाचत असाल असं गृहीत धरतोय मी. एक साधारणतः 2 किंवा 3 वेळा संवाद वाचायचा आहे, त्याच्यानंतर लागलीच आपण 1, 2, 3 प्रश्न या संवादावर आधारित घेणार आहोत.
साधारणतः अजून एक मिनिटांचा वेळ आपण देऊया. ठीक आहे, सर्वांनी दोन तीन वेळा संवाद वाचलाय वाचलेला आहे असं गृहीत धरतो आणि मी पण या ठिकाणी एका मिनिटात हा संवाद वाचून दाखवतोय. परत तुम्ही ऐकायचंय आणि नंतर मग आपण यावरील प्रश्नांकडे जाऊया. आता कसं बोललात ते खुशीत येऊन म्हणाले, सांगा काय केलं. मी म्हटलं असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात फार विचार केल्यानं, नाही का? हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते, त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले, हो असं तज्ज्ञांचं मत आहे खरं. मी म्हटलं मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला. ते म्हणाले लक्षात नाही आलं. मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना, असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन? तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. त्याप्रमाणेच मला जर एखाद्यानं विचारलं तुमची विचार करण्याची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही, याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे. अशा पद्धतीचा हा संवाद होता मित्रांनो. आता या संवादावर आधारित दोन तीन प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे. पण हा संवाद जे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात आला असेल की या संवादामध्ये किती व्यक्ती असतील, हा प्रश्न पण पुढे मी घेणारच आहे. पण मी जे सुरुवातीला सांगितलं की हा संवाद या संवादामध्ये किती व्यक्ती आहेत, हा संवाद कोठे झालेला आहे, हा संवाद केव्हा झालेला आहे, संवादाचा मुख्य विषय काय आहे, ह्या चार पाच गोष्टी आपल्याला संवाद वाचल्या वाचल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता या संवादामध्ये ठिकाण जरी कळत नसेल किंवा कळत असेल तेही बघा तुम्हाला वाचल्यानंतर. प्रश्नावरून आपल्याला त्या संवादाकडे परत आपण जाणार आहोत, म्हणजे दोन तीन वेळा संवाद वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नाकडे जायचंय आणि प्रश्नाकडून परत एखाद्या वेळेस संवादाकडे येण्याची आवश्यकता पडत असते, त्यावेळेस परत आपण संवादाकडे येत असतो. मग आता ह्या संवादावर आधारित पहिला प्रश्न मी जसं सुरुवातीला म्हटलं की किती जणांचा झालेला आहे, म्हणजे साधारणतः हा प्रश्न एखाद दुसरा असतोच की ह्या वरील संवादामध्ये किती व्यक्ती सहभागी आहेत किंवा किती लोकांमध्ये हा संवाद झालेला आहे वगैरे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय, हा संवाद किती जणांचा झाला आहे. आता या ठिकाणी आपण तुम्हाला प्रतिसाद देण्याची व्यवस्था करणार नाही, वेळ वाया आपण त्यामध्ये घालणार नाहीये. पण तुम्ही शोधू शकता आणि मी उत्तर सांगणारच आहे, पण तुम्ही शोधून तुम्ही तुमचं उत्तर ठरवू शकता. तर पहिला प्रश्न माझा काय आहे या संवादावर आधारित, हा संवाद किती जणांत झाला आहे, विचार करा. परत जर वाचायची आवश्यकता पडली तर एका मिनिटामध्ये परत संवाद वाचून घ्या. संवाद मी स्क्रीनवरच ठेवलेला आहे. प्रश्न काय आहे, हा संवाद किती जणांत झाला आहे. पहा पुन्हा जर संवादाचा उतारा वाचण्याची आवश्यकता पडत असेल तर पुन्हा वाचा, पण या संवादामध्ये किती व्यक्ती सहभागी आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. अर्धा मिनिट आपण परत देऊया.
पा सर्वांना उत्तर सापडलं असेल तर याचं उत्तर आहे दोन. म्हणजे वरील संवाद फक्त दोन व्यक्तीमध्ये झालेला आहे. जर या उत्तरामध्ये कोणाला शंका वाटत असेल तर त्यांनी परत एकदा उतारा वाचून घेऊ शकता. आता वेळ मी फारसा देणार नाहीये तुम्हाला, कारण अजून दोन तीन प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर तुमच्या लक्षात येईल की हा ज्यावेळेस संवाद तुम्ही वाचाल त्यावेळेस दोनच व्यक्तीमध्ये संवाद झालेला पाहिजे. तिसरी व्यक्ती किंवा चौथी व्यक्ती इतर व्यक्तींना उद्देशून या ठिकाणी काही वाक्य आलेलीच नाहीये. त्याच्यामुळे फक्त दोनच व्यक्तीला समोरासमोर हा संवाद झालेला आहे. याचं उत्तर आहे दोन व्यक्तीमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे परीक्षेमध्ये तीनच प्रश्न असतात मित्रांनो, पण या ठिकाणी आपण थोडेसे चार पाच प्रश्न घेऊया. म्हणजे आपल्याला सरावाच्या दृष्टीने त्या उतार्यावर आपण चार पाच प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे माझा, केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला. या संवादावर आधारित दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला. तसं आपण केस पांढरे होऊ नये म्हणून घरगुती अनेक उपाय करत असतो, पण आपणाला ते उपाय नकोय. आपणाला ह्या संवादाच्या रूपाने त्या दोन व्यक्तीमध्ये जो संवाद किंवा जी चर्चा झालेली आहे त्याला अनुसरून आपणाला उत्तर निवडायचंय की केस पांढरे होऊ नयेत म्हणून आपणाला म्हणजे लेखकाने काय उपाय केला आहे. चला परत एकदा संवाद वाचायची आवश्यकता पडत असेल तर वाचून घ्या. एक मिनिटाचा परत वेळ देऊया. प्रश्न असा आहे, केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला. उतारा वाचून या प्रश्नाचं उत्तर शोधत आहात असं मी गृहीत धरत आहे. सर्वांनी उत्तर शोधायचं आहे, केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला. ठीक आहे, काही जणांचं उत्तर तयार झालं असेल आणि काही जणांचं जर झालं नसेल तर मी आता पर्याय सुद्धा मी सांगणार आहे. या ठिकाणी विचार केला, पहिला पर्याय आहे विचार केला, दुसरा पर्याय आहे डॉक्टरांकडे गेले, तिसरा पर्याय आहे विचार केला नाही, चौथा पर्याय आहे इतरांचा सल्ला घेतला. असे चार पर्याय आहेत. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर सापडलेलं असेल. म्हणजे उतार्यामध्ये काय आलेलं आहे बघा, केस पांढरे का होतात याचं कारण आलेलं आहे. बरोबर, का होतात तर फार विचार केल्यानं, नाही का, असा संवाद येतो. तर मग त्यावरच लेखकाने उपाय शोधलेला आहे आणि तोच मी उपाय केला असं कुठंतरी आलेले पा. मग मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत. कोणत्या मतावरून? की फार विचार केल्यानंच केस पांढरे होतात या मतावरून तोच उपाय मी केला असं लेखकाने म्हटलेले मध्येच. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो, विचार केला नाही. प्रश्न काय होता? केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला. याचं उत्तर आहे विचार केला नाही. आता इथं बरीच मुलं गोंधळतात मा, म्हणजे प्रश्न नीट जर आपण समजून घेतलं नाही तर उत्तर आपलं चुकतं. केस पांढरे कशामुळे होतात असा अर्थ जर तुम्ही या प्रश्नाचा घेतला तर त्याचं उत्तर काय असलं असतं? विचार केला. म्हणजे विचार केल्यामुळे केस पांढरे होतात असं या संवादात दिलेलं आहे. म्हणजे केस पांढरे होण्याचं खरं कारण या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं नाहीये. आपल्याला या संवादामध्ये काय कारण आलेले त्याचा विचार करायचा आहे. म्हणून इथे पर्यायामध्ये पण पहा, विचार केला आणि विचार केला नाही असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. म्हणून जर केस पांढरे कशामुळे होतात तर विचार केल्यामुळे. पण मग लेखकाने कोणता उपाय केलाय केस पांढरे होऊ नये? तर त्याचं उत्तर आहे विचार केला नाही. म्हणजे हा जो गोंधळ होतो मित्रांनो, हा गोंधळ कधी होत असतो? जर तुम्ही अशा प्रश्नांचा म्हणजे ह्या आकलनावरील जे चार उपघटक आहेत ह्या चार उपघटकावरील काही उपघटकांचा प्रश्नांचा उतार्यांचा सराव जर कमी असेल आपला तर कधी कधी असा गोंधळ होऊ शकतो. किंवा संवाद उतारा वाचण्यात जर तुमच्याकडून काही चूक झाली किंवा वाचल्यानंतर आकलन जर झालं नाही, तुम्ही उतारा तो नीट समजून जर घेतला नाही तर कदाचित इथे उत्तर तुम्ही चुकू शकतं.
किंवा घाई गडबड. घाई गडबड हा एक खूप मुद्दा आहे बाबा महत्वाचा, म्हणजे तुम्ही उत्तर लिहिण्याची काही काही जणांना म्हणजे अति उत्साहामध्ये पण ते घडतं कधी कधी. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संवादावरच आधारित द्यायचंय. आणि तुम्ही फार तर परत दुसऱ्यांदा तुम्ही उतारा वाचून उताऱ्यामध्ये नीट त्याची खात्री करून घ्यायची आहे. तर दुसरा प्रश्न असा होता की केस पांढरे होऊ नयेत म्हणून लेखकाने काय उपाय केला, तर विचार केला नाही. तर ह्या संवादावर आता तिसरा प्रश्न घेऊया आपण. संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे असे तुमच्या लक्षात आले, म्हणजे ह्या संवादामध्ये एक तज्ज्ञ आहे एक व्यक्ती अशा या पद्धतीचा हा संवाद आहे ना, तर तज्ज्ञांचं काय मत आहे असं तुमच्या लक्षात आलेलं आहे उतारा वाचल्यानंतर. परत एकदा उतारा वाचून घ्यायला हरकत नाही, एक मिनिटांचा वेळ परत सर्वजण उतारा वाचत आहेत असं गृहीत धरून मी या ठिकाणी एक मिनिट थांबतोय. संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे असे तुमच्या लक्षात आले, पर्याय मी देणार आहे पण तोपर्यंत तुम्ही उतारा वाचून तुम्ही उत्तर मनात तयार करून ठेवा. काय प्रश्न? संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे असे तुमच्या लक्षात आले. पुन्हा एकदा प्रश्न सांगतोय, संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे असे तुमच्या लक्षात आले. काय बरं तुमच्या लक्षात आलं, तज्ज्ञांचं काय मत आहे? ठीक आहे, आता आपण मी तुमच्या समोर पर्याय ठेवतोय, म्हणजे काही मुलांचं बऱ्याच मुलांचं उत्तर तयार झालं असेल. पहा, संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे असे तुमच्या लक्षात आले याचं उत्तर आहे पहा, डॉक्टरांकडे न गेल्यामुळे केस पांढरे होतात. पहिला पर्याय हा. दुसरा असा आहे, लोकांना भ्रम झाल्यावर केस पांढरे होतात. तिसरा पर्याय आहे, वय झाल्यावर केस पांढरे होतात. आणि चौथा पर्याय आहे, जास्त विचार केल्यामुळे केस पांढरे होतात. ह्या चार पर्यायापैकी उत्तर तुमच्या मनात तयार असेल. परत एकदा आठवण करून देतोय की ह्या किंवा संवादावरील कोणत्याही प्रश्नांचं उत्तर किंवा या आकलनातील जे काही आपले चार उपघटक आहेत का, या चारही उपघटकावर आधारित जे प्रश्न असतात ना, त्याचं उत्तर आपणाला त्या उतार्यावरच आधारित द्यावं लागतंय. मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे की आपल्याला उत्तर बाहेरचं द्यायचं नाहीये, आपल्याला उत्तर त्या उतार्यावरच आधारित द्यायचंय. मग इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला, संवादावरून तज्ज्ञांचं काय मत आहे, संवादावरून म्हणजे त्या बोलण्यावरूनच काय मत आहे असं लक्षात आलंय. तर जास्त विचार केल्यामुळे केस पांढरे होतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतंय त्या दोघांच्या संवादावरून. म्हणून याचं खरं उत्तर आहे, जास्त विचार केल्यामुळे केस पांढरे होतात. तर असे तीन प्रश्न आहेत, म्हणजे परीक्षेत तीनच प्रश्न असतात, पण मग आपण एखादा प्रश्न अजून एखादा वाढवू शकतो. कधी कधी असा प्रश्न असतो की या संवादाचा मुख्य विषय काय आहे, मुख्य विषय. आता तुमच्या लक्षात आला असेल की केस पांढरे होण्यासंदर्भात ते चर्चा करतायत किंवा कशामुळे केस पांढरे होतात, त्याच्यावर उपाय काय केलं गेलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्या संदर्भाने या संवादाचा मुख्य विषय आहे. आता हा संवाद कोठे झालाय हे जरी ह्या संवादात लक्षात येत नसेल तरी हा प्रश्न असू शकतो की संवाद कोठे झालेला आहे. आणि मग ज्यावेळेस असा हा प्रश्न असेल त्यावेळेस संवादात अर्थातच ते असेल की संवाद कोठे घडलेला आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं की शाळेमध्ये, वर्गाबाहेर, वर्गात, मैदानाच्या बाहेर, शाळेच्या बाहेर, घरी किंवा शाळेवरून घरी जाताना, घरून शाळेकडे जाताना, असल्या वेगवेगळ्या वेळेचा हा संवाद असू शकतो. त्या संवादावरून, त्या मुला मुलींच्या बोलण्यावरून आपल्या सहज लक्षात येतंय की हे नेमकं मुलं शाळेतून घरी जात आहेत का घरून शाळेकडे जात आहेत.
त्यामुळे संवाद वाचताना तुम्हाला काळजीपूर्वक शांततेनं समजून घेऊन वाचावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचा हा संवाद एक नमुना दाखल आपण घेतलेला आहे. संवाद किंवा ह्या आकलनावरील जे चार उपघटक आहेत, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या चार उपघटकाचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल. या ठिकाणी तुम्हाला आपल्याला म्हणजे जसं पाठांतराचा तर विषयच नाहीये, पाठांतर आपण घोकंपट्टी तर बंदच केलेली आहे, पण पाठांतराचा काही संबंध नाहीये या घटकांशी. म्हणजे इथे तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पुस्तकातील म्हणजे एखादा नमुना पुस्तक किंवा अजून काही पुस्तकं जर तुम्हाला मिळाली तुमच्या सरांच्या माध्यमातून, तर त्या पुस्तकातील सर्व उतारांचं तुम्हाला वाचन करून त्या खालील प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा सराव करणं गरजेचं आहे. आपल्या या मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा सॉरी ह्या पुढील 10 महिन्यामध्ये दर महिन्याला एक एक जिल्हा स्तरावरून सराव पेपर पण होणार आहेत. दर महिन्याच्या अभ्यासक्रमावर पण आधारित होणार आहेत, एकूण अभ्यासक्रमावर आधारित होणार आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ह्या संवादावर म्हणजे भरपूर तुमचा सराव होणार आहे. पण याही व्यतिरिक्त तुमच्याकडे जी काही पुस्तकं असतील, संदर्भ पुस्तकं, त्याचाही आधार घेऊन तुम्हाला या संवादाचा एकंदरीत ह्या आकलनावरील सर्व घटकांचा तुम्हाला सराव करायचा आहे. स्टॉप शेअरिंग करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने एक नमुना आपण उदाहरण घेतलेले. तर संवादाचं ठिकाण असेल, संवादाची वेळ असेल, त्याच्यानंतर व्यक्तींची संख्या असेल, मुख्य या संवादाचा विषय काय आहे, ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर मी दुसरा एक संवाद तुम्हाला देणार आहे, तो घरच्या कामासाठी गृहपाठ म्हणून स्वाध्याय म्हणून देणार आहे. तो तुम्हाला प्रत्यक्ष संवाद लिहून घ्यायचा आहे. अगदी छोटासा एक 4 ते 5 ओळींचा तो संवाद असणार आहे. आपल्याकडे अजून एक 10-15 मिनिटं वेळ आहे, तर तो संवाद मी थोड्या वेळाने स्क्रीनवर दाखवेलच. तो संवाद तुम्हाला नीट लिहून घ्यायचा आहे आणि त्यावर नेमकं काय करायचंय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, आपला जो आकलन हा जो घटक आहे म्हणजे या ठिकाणी आज पूर्ण होणार आहे. म्हणजे पुढील मराठीचे या महिन्यात अजून 2 तासिका होणार आहेत, त्यामध्ये वेगळे घटक असणार आहेत, पण आकलन हा घटक या ठिकाणी आपला पूर्ण होणार आहे. आकलनामध्ये एकूण 4 उपघटक आपण पाहिले. ते 4ही घटक यापूर्वी 3 घटक सरांनी घेतलेले आहेत, पंडोरे सरांनी, आणि आजचा संवादाचा घटक म्हणजे पाठावरील उतारा, कवितेवरील उतारा, संवाद, त्यावर आधारित प्रश्न आणि सुसंगत वाक्यांचा परिचय. या 4ही घटकांची मी 4 मिनिटांमध्ये पुनरावृत्ती करतो. पाठावरील जो उतारा असतो तो सुद्धा एखाद्या प्रसंगाचा, एखाद्या घटनेचा उतारा असू शकतो. त्यावरही 3 प्रश्न असतात. ते 3ही प्रश्न आपल्याला त्या उतार्यावरच आधारित द्यायचे आहेत. ही गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायची आहे. कारण का म्हणजे आपल्याला प्रश्न, काही प्रश्न असे विचारले जातात की त्याचं उत्तर आपल्याला पाठ असतं किंवा माहिती असतं रेग्युलर याच्यातलं, पण आपल्याला ते उत्तर देणं गरजेचं नाहीये. तर त्या उतार्यावर आधारित उत्तर आपल्याला द्यायचं असतं. त्याच्यानंतर कवितेवर आधारित उतारा असतो. कवितेवर आधारित उतारा जो असतो त्यावर पण साधारण म्हणजे साधारण म्हणण्यापेक्षा 3च प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक उपघटकावर 3-3 प्रश्न असतात. त्याच्यानंतर 3रा जो उपघटक आहे तो सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवत असताना मित्रांनो तुम्हाला 3ही प्रश्न अगोदर वाचून घ्यावे लागतात. त्या 3ही प्रश्नांचा एकमेकांशी परस्पर संबंध जोडलेला असतो आणि त्यावरून ते सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार होत असतो. म्हणून सुसंगत वाक्याचा परिच्छेद सोडवत असताना तिथे काही उतारा वगैरे नसतो, तर त्या 3ही प्रश्नांचा संबंध एकमेकांशी जोडलेला असतो. श्री पंडोरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर त्या 3ही प्रश्नांचा संबंध जोडून तुम्हाला सुसंगत परिच्छेद बनवायचा असतो आणि मग नंतर उत्तराकडे जायचं असतं. असा हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो. आणि हा 4था उपघटक आताचा जो आहे तो संवाद, संवाद आणि त्या संवादावर आधारित प्रश्न. तर या 4 उपघटकापैकी कोणतेही 2 उपघटक परीक्षेसाठी निवडले जातात. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सराव करावा. आपल्या परीक्षेतून, सराव परीक्षेतून तर होणारच आहे, पण तुमच्याकडे जी काही पुस्तकं असतील त्याचाही तुम्ही सराव करावा. या ठिकाणी
सांगतो आणि मग एप्रिल महिन्याच्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला आकलन हा मुख्य घटक आहे आणि शब्द संपत्ती मधील एक घटक आहे तो आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. पण आकलन हा घटक या ठिकाणी पूर्ण होतोय. तर आता मी मग अशी जे म्हटलं तुम्हाला एक 4 ते 5 ओळीचा एक उतारा तुम्हाला मी देणार आहे. तो उतारा तुम्ही 5 मिनिटाच्या आत लिहून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर घरी काय काम करायचंय हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ठीक आहे. हा उतारा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 4 ते 5 मिनिटांचा वेळ देणार आहे. घाई करू नका, स्पष्ट व्यवस्थित लिहून घ्या आणि मग याच्यावर तुम्हाला नेमकं काय करायचंय हे मी 5 मिनिटानंतर म्हणजे उतारा लिहून झाल्यानंतर सांगणार आहे. कारण का याची स्क्रीन म्हणजे पीडीएफ किंवा ईमेल आपण ग्रुपलाही पाठवू शकलो असतो पण ते सगळेजण ग्रुप पाहण्यासाठी मोबाईल उपलब्ध होईल न होईल त्याच्यामुळे तुम्हाला 2-4 मिनिटं वेळ देतो. तो उतारा या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. सर्वजण उतारा लिहित असाल. ज्यांचा झालेला असेल त्यांनी 1 मिनिट वाट पाहिजे पुढील सूचनेसाठी आणि ज्यांचा लिहायचा राहिला असेल त्यांनी 1 मिनिटात लिहून घ्यायचंय. 1 मिनिट वेळ मिळेल यासाठी. आता म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकला असता पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे स्क्रीनशॉट काढून मोबाईल नंतर तुम्हाला उपलब्ध होईल न होईल म्हणून तुमच्या वहीमध्ये जर हा उतारा संवादाचा असेल तर त्यावर आपल्याला पुढचं जे काम करायचं ते करता येईल. अजून 1 मिनिट यासाठी देतोय.
ठीक आहे, सर्वांनी उतारा लिहून घेतलेला आहे असं मी गृहीत धरतो. आता हा छोटासा संवाद आहे, तुम्ही वहीमध्ये सर्वांनी लिहून घेतलेला आहे. तर या संवादावर आधारित उद्याला, म्हणजे आता माझा ज्यावेळेस पुढचा तास होईल त्यावेळेस मी तुम्हाला चॅट करण्यासाठी वेळ देईल, त्यावेळेस तुम्हाला याचा प्रतिसाद द्यायचा आहे की ह्या संवादावर आधारित तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न बनवायचे. तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाचे प्रश्न या ठिकाणी बनवायचे आणि हो, प्रश्न बनवून त्यावर पर्याय पण द्यायचे. म्हणजे हे लक्षात तुमच्या येईलच, म्हणजे येतच असेल की पर्याय देताना एक पर्याय योग्य उत्तराचा असायला हवा तो उतार्यातून, आणि बाकीचे तीन पर्याय त्याला संदर्भाने त्याच्याशी संबंधित इतर तीन पर्याय घ्यायचे. म्हणजे असे जास्तीत जास्त प्रश्न बनवायचे आणि त्यावेळेस कोणाचे किती प्रश्न होतात याची आपण विचारणा करू आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की जास्तीत जास्त प्रश्न किती बनतात किंवा बनू शकता. तुम्ही तुमच्यापैकी जे कोणी बनवले असतील त्यांनी त्यावेळेस आपण त्यांच्याशी चर्चा करूया. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या संवादावर काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त किती प्रश्न बनवू शकता ते आपल्याला पाहिजे आणि तुम्ही किती बनवतात हे मी चेक करणार आहे. म्हणून ह्या प्रश्नावर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्याला चार पर्याय सुद्धा द्यायचे आहेत. ठीक आहे, ह्या संवादावर काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं. संवादाच्या संदर्भाने मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या किंवा आकलन हा जो मुख्य घटक आहे त्या मुख्य घटकाच्या अंतर्गत जे उपघटक आहे चार, त्या चारही उपघटकाचा तुम्ही सराव करायचा आहे. पुढील महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये जी काही आपली जिल्हास्तरीय सराव परीक्षा होणार आहे या संदर्भाने त्यामध्ये पण तुमचा सराव होणार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या महिन्यात जेवढा भाग शिकवला जातोय ना त्यावरच ती सराव परीक्षा असणार आहे. म्हणून आतापर्यंतचे जे तीन उपघटक आणि आजचा चौथा उपघटक झालेला या चारही उपघटकाचा तुम्ही परत सराव करायचा आहे. म्हणजे ह्या चार उपघटकावरच आधारित बरेच दोन चार उतारे कवितेचे दोन धड्यांचे समाजाचे पण काही असतील, कारण का अभ्यासक्रम एवढाच आहे ना आपल्या ह्या पुढच्या सराव परीक्षेला. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या सर्व उपघटकांचा सराव करावा. या ठिकाणी मी थांबणार आहे. थांबण्यापूर्वी तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देणार आहे की आपलं लक्ष काय आहे. मार्च 2025 मधील जी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला राज्याच्या मेरिटमध्ये यायचं आहे आणि राज्याच्या मेरिटमध्ये यायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे मित्रांनो. सहज म्हणजे फक्त मी मगाशी जसं म्हटलं की दररोज हा एक तास जॉईन करून आपण मेरिटमध्ये येऊ शकणार नाहीये. ह्या एक तासाबरोबरच तुम्हाला जे काही तुमचे संदर्भ पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे, तुमचे शिक्षक असतील शिक्षकांशी चर्चा करायची आहे, तुम्हाला ज्या अडीअडचणी येतात जो घटक एखादा घटक समजला नाही किंवा समजूनही एखादा घटक अवघड जात असेल तर त्या संदर्भाने तुम्हाला शिक्षकांशी चर्चा करायची आहे. तुम्ही तुमच्या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातूनही तुम्ही त्याचा सराव करू शकता. म्हणून आपल्याला मेहनत केल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, हा जो अभ्यास आहे येता 8वी शिष्यवृत्तीचा अभ्यास, की तो अभ्यास शिष्यवृत्तीचा तर आहेच आहे पण अप्रत्यक्ष आपण पुढील आपल्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी या ठिकाणी करत आहोत. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मी या ठिकाणी थांबतो, वेळ झाला असेल. सैदाने सर येतोय का आवाज? हो येतोय. हा झालाय वेळ. हो 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 मॅडम बोला. कोण सर तुमच्या मित्रांनो, सरांनी खूप छान क्लास घेतलेला आहे. आपण सराव करायचा आणि जे प्रश्न दिले ते सर्व सोडवायचे. धन्यवाद सर, छान घेतलेला आहे. हा सैदाने सर. हा ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सर्वांना.